पण मी त्यांना सांगतो की अजूनही काही बिघडलं नाही, फार त्रास आहे तिकडे, फार त्रास आहे. त्याच्यामुळे मी त्यांना एवढंच आम्ही सांगू शकतो, अजूनही आम्ही सगळेजण स्वागत कराल तर गाव वडेट्टीवर साहेब. नाही, आमच्याशी केली नाही त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही. बघा, ऐका ना, ऐका ऐका, फडणवीसांचा प्रॉब्लेम कसा आहे. फडणवीसांचा प्रॉब्लेम असा झाला की सातत्यानं ते दिल्लीचे दोन आका महाराष्ट्रामध्ये सर्वे करतात आहेत, आणि या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचं जास्तीत जास्त जागा 37 वर महाविकास आघाडीच्या जागा दाखवत आहेत. त्यामुळे आमचे मित्र फार आता त्याच्यामध्ये डिस्टर्ब झालेत, देवेंद्र फडणवीस साहेब. त्याच्यामुळे ते कसं आपली शाख वाचवता येईल त्याचा ते प्रयत्न करतात आहेत. त्यांचा तो प्रयत्न असफल प्रयत्न आहे, आणि असफल प्रयत्नाला तुम्ही फार काही शाबासकी देऊ नका अशी आम्हाला तुम्हाला नम्र विनंती आहे. सर, लास्ट क्वेश्चन. पंधरा तारखेला आमची CLPची मीटिंग आहे. 15 तारखेला 9:30 आम्ही सगळे आमदार आम्ही सोबत राहणार आहोत. 16-17 आमचं ऑलरेडी 2 दिवसाचं शिबिर लोणावळ्यामध्ये आहे. त्या लोणावळ्याच्या शिबिरमध्ये सुद्धा आमचे आमदार सगळे राहतील. त्याच्यामुळे ज्या अफवा ज्या चाललेल्या आहेत त्या अफवाला पूर्ण विराम आपण द्यावं असं आमचं म्हणणं आहे. निश्चित करण्यासाठी अशोक चव्हाणांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे नांदेड कोणाचा बालेकिल्ला राहिला नाही. मुद्दा असा आहे की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, कुठल्या व्यक्ती विशेषचा नाही. त्याच्यामुळे आता काँग्रेसचाच त्या ठिकाणी खासदार निवडून येईल हे तुम्हाला आतापासून, आता आमच्याकडे सगळे नांदेडचे लोक इथं आलेली आहेत, त्यांनी सांगितलं आणि आम्ही घेतली की तुम्ही आम्हाला कॅन्डिडेट द्या. बरोबर, आता कॅन्डिडेट पण आमच्याकडे आहे, कॅन्डिडेटला कमी नाही आहे. आताच आमचे प्रभारी साहेबांनी सांगितलं की अनेक भाजपचे आणि अनेक आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा नाही. आमच्या समोर आपण पाहिलं दिल्लीमध्ये काय चाललं. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातोय, ते दिल्लीत आले नाही पाहिजेत म्हणून त्याच्यासाठी खिळे गाडले जातात आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात आहेत. या देशाच्या अन्नदात्यावर या पद्धतीचा लाठीचार्ज करणं म्हणजे हे कोणतं सरकार म्हणायचं याला. हे म्हणतात ना आम्हाला समृद्ध भारत करायचा आहे, या देशाच्या मूळ अन्नदात्यावर लाठीचार्ज करणं म्हणजे समृद्ध भारत होतं काय? हा प्रश्न काय सातत्यानं आला पाहिजे नाही का? आणि या पद्धतीचं विकासासाठी गेले, कायचा विकास आहे? प्रभारी साहेबांनी सांगितलं विकास कोणता आहे त्यांचा, पण मूळ प्रश्न आहे की आज शेतकऱ्यांवर जो लाठीचार्ज दिल्लीच्या सीमेवर होत आहे, त्यांना धमकवलं जात आहे,